ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे समीकरण राजकारणात बिंबवणारं शिवसेना नेते आनंद दिघे यांचं कार्यालय म्हणजेच आनंद मठ। याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी याच मठातून राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली। दरम्यान शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतर या परिसरात काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी, पाहूयात। ठाण्याची शिवसेना व शिवसेनेचं ठाणे हे समीकरण ठाण्याच्या राजकारणात बिंबवणारे शिवसेनेचे स्वर्गीय नेते आनंद दिघे यांचं कार्यालय म्हणजेच आनंद मठ, याच आनंद मठातून शिवसेनेने निवडणुकीच्या अनेक रणनीती याच आनंद मठातून करण्यात आल्या होत्या। ठाणे जिल्ह्याचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी देखील आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली याच मठातून राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली। आज दिवसभरात जर एकनाथ शिंदे यांनी जो भूकंप घडवून आणला, एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार शिवसेनेचे नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीतच ह्या सगळ्या बातम्यांमुळे ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये एकच संभ्रमाचं वातावरण दिसून येतं आणि ह्या आनंद मठात सकाळपासूनच शिवसैनिकांची ये जा या ठिकाणी दिसून येते। आजही काही शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला बसलेले दिसून येत आहेत, पण यापैकी कुठला शिवसैनिक ह्या घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देतो आहे, कॅमेरासमोर बोलण्यास कोणी तयार होत नाही आहे। हे शिवसैनिक क्षणाक्षणाला मोबाईलमध्ये आपले अपडेट या ठिकाणी या घटनेची अपडेट तपासतात। अभिजित देशमुख, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।